आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महात्मा बसवेश्वर जयंतीला अमाप गर्दी, बेडखेळ नगरीत बसव ज्योतीचे जल्लोषात स्वागत. निपाणी तालुक्यातील बेडखेळ येथील श्री बसवेश्वर युवक मंडळ, समस्त लिंगायत समाज आणि ग्रामस्थांच्या वतीने आज महात्मा बसवेश्वर जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी तसेच शेकडो बसव सैनिक व महिलांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. सकाळी 9 वाजता कुडल संगमेतून बसव ज्योत आणण्यात आली. बसस्थानक परिसरात ज्योत आगमन होताच ज्येष्ठ नेते गोपाळदादा पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष शारदा जाधव, जवाहरचे संचालक अशोक नारे, जोल्ले उद्योग समूहाचे संचालक मलगोंडा पाटील, ग्रामपंचायत सदस्य शंकरदादा पाटील, आर जी डोमणे, बिरेश्वर शाखेचे अध्यक्ष राजू चौगले, कृषी पंडित सुरेश देसाई, अशोक आर्गे यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी बसव ज्योतीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. यावेळी कुडल संगमहून आलेल्या बसव सैनिकांना आहेर मानपान करण्यात आला. बसस्थानक परिसरातून बसव ज्योतीची मिरवणूक आणि भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. ही मिरवणूक बाजारपेठ, गावचावडी, बोरगल गल्ली मार्गे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरातील बसव मंडपात आणण्यात आली. मिरवणुकीत विशेष करून महिला झांजपथक, टिपरी आणि कारंडोळ वाद्य आकर्षक ठरले. सभा मंडपात शिवानंद स्वामी यांच्या पौरोहित्याखाली ज्योत प्रतिष्ठापना करून फोटो पूजन, पुष्पवृष्टी करून जन्मकाळ सोहळा साजरा केला. यावेळी कंदली विदेकाच्या महिलांनी पाळणा गीत सादर केले. जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक 19 रोजी सिद्धेश्वर मंदिरात महाप्रसाद आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास बसवेश्वर युवक मंडळाचे अध्यक्ष, सर्व सदस्य, नेते, ग्रामपंचायत सदस्य, विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, लिंगायत समाजाचे नागरिक, महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूज साठी बेडकेळहून कृष्णा आर्गे.